महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी. माफियागिरी मुंबई आणि स्वप्नांची मायावी नगरी ही मुंबई. आज आपण आहोत दक्षिण मुंबईतील अपोलो बंदराच्या पाणवठ्याच्या परिसरात स्थित गेटवे ऑफ इंडिया समोर. समोर हॉटेल ताज आहे. आज सुट्टीचा दिवस आहे आणि या ठिकाणी भरपूर गर्दी असल्याचं तुम्ही बघू शकता. गेटवे ऑफ इंडियाला फार मोठा इतिहास आहे. ब्रिटनचा किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांनी भारताला पहिल्यांदा भेट दिली आणि 1911 मध्ये या भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली. आता आपण या वास्तुरचनेची माहिती घेऊया. गेटवे ऑफ इंडियाची जी कमान आहे ती मुघल शैलीनुसार बनवण्यात आलेली आहे आणि त्यावरील सजावट ही हिंदू शैलीनुसार आहे. या ठिकाणी आपण दोन संस्कृतींचा मेळ एकत्रीकरण झालेलं बघू शकतो. मागे तुम्ही माझ्या बघू शकतात पर्यटकांची गर्दी आहे. दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक गेटवे ऑफ इंडियाला भेट देत असतात. आपल्या सर्वांना माहित आहे की इंग्रजांनी याच ठिकाणून समुद्र मार्गे भारतामध्ये प्रवेश केला आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडियाला भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. पण यामागे अजून एक मनोरंजनात्मक इतिहास आहे. तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सैन्य याच मार्गाने पुन्हा आपल्या मायदेशी परतलं होतं. आपण मुंबईला आल्यानंतर या ठिकाणी नक्की भेट द्या. मुंबईतील संस्कृतीचं दर्शक म्हणून गेटवे ऑफ इंडियाकडे आपण बघू शकतो. गॉडफादर मीडियासाठी हर्षिता गायकवाड, मुंबई.